अंजू ये तो बर का काय भानू मोहन आहे का गेला आताच गेले आज लवकर गेला वय बाकी काय तब्येत पाणी काम व्यवस्थित सुरू आहे ना चांगलंय जरा आराम पण करत जा शोभा वहिनीला काम सांगतात तू होता किती वेळ बोलत बसला असता देव झाले अगं तस नाही अगं अगं मी प्लस काय सांगू मी मुद्दामच विसरलो होतो ना रुमाल मला माहितीये ना मी रुमाल विसरल्यावर तुम्हाला आणून देणार तुझं झालं असेल रुमाल आणला असेल तर दे मला आज जरा लवकरच येतो कामावर आपण बाहेर जाऊ ना जेवायला आता निघतो ऑफिसला जायला उशीर झालाय ना येऊ का निघायला पाहिजे येतो निघू का येतो बाय भानू शोभाबाईंनी आते का आहेत ना भानू तू ना कपडे वाळू घालायचं काम कर काय वहिनी आज एकदम निवांत पिशीची काम झाली वाटत नाही ती भानू लवकर हात चालवेल तर ना सगळ्यांशी बोलून झाल्यावर फुर्सत मिळेल तर काम करेल ना म्हणजे बाहेर नुसती टंगळ मंगळ करते जर लक्ष ठेवा तिच्यावर काय म्हणाला अंजली ताई नाही काही नाही तू कोणाशी बोलत होतीस राहुल साहेबांशी तेच आले माझ्याशी बोलायला मी नाही गेले त्यांच्याशी बोलायला राहुल जा तू तुझं काम कर जा वय वहिनी आज मी आणि राहुल पुन्हा बाहेर जेवायला जाणार आहोत हो आम्ही पण आज जेवायला जाणार आहोत बाहेर आज सूर्य कुठे पश्चिमेला उगवला असं काही नाही आम्ही सुद्धा जातो बाहेर जेवायला हो मी कधी नाही पाहिलं नाही म्हणजे हे पार्सल घेऊन येतात ना आज यांचा पगार होणार आहे आणि त्यात मला बीसी पण लागणार आहे म्हणून आज आम्ही जेवायला जाणार आहोत वहिनी एक बोलू का नाही म्हणजे राग येणार नसेल तर विशी तो मलाच लागेल हो हो लागेल ना लागेल पण पुढच्या वेळेस आज विशी मलाच लागणार माझा लकी ब्लाऊज घालणार आहे काय म्हणताय आज लवकर आलास हो आज लवकर आलो खूपच आनंदात दिसतोय काल दिलेलं काम पूर्ण केलेलं दिसतंय हो म्हणजे काय रात्री बसून सगळं काम पूर्ण केलं वा छान मग काय आज पगार मिळणार हा म्हणजे मिळाला तर बरं होईल रात्री बायकोला घेऊन जरा बाहेर फिरायला जाईल ना छान फक्त मॅडमनी ना वेळेवर सोडलं पाहिजे पण तुझं काम पूर्ण केलंयस ना हो बघूया सरप्राईज मात्र वेळेत आला आज हो हो काम पूर्ण केलंय ना की इथेच बसून पूर्ण करणार नाही नाही काल रात्री बसून काम पूर्ण केलंय ना तुम्ही बघू शकता कटिंग व्यवस्थित केलंय ना केलंय बघते हा नंतर ताई समधी काम झालेत मी आज जरा जाऊन येते हा अगो अगो काम कुठे झाली आहे बरीच काम आहेत अजून तू यांनाच फक्त डबा दिलायस आपण दोघी काय बाहेर जाणार आहोत जेवायला जा जेवण करून घे आणि भांडी घासून घे आणि हे बघ आत्ता पुरतच कर हा आम्ही दोघं रात्री बाहेर जाणार आहोत जेवायला वय
शोभा वहिनी. अगं लता, वेळ अजून दिशीला, लवकर आलीस तू. तसं नाही, एक प्रॉब्लेम झालाय. काय गं, काय झालं? मी यावेळेस पैसे नाही भरू शकत. अहो, यांचा पगार नाही झाला अजून. पगार झाला की मी लगेच देते पैसे. एवढंच ना, आमच्या यांचा तरी कुठे झालाय पगार? पण माझ्याकडे आहेत पैसे, मी भरेन तुझे. काल मोहननी पैसे मागितले तर हिच्याकडे पैसे नव्हते. आता कुठून आले पैसे? काय ग, काय झालं? काय नाही. लवकर लवकर कर ग भानू काम. वय ए बाई, पण पैसे लवकर देशील ना? अगदी, ह्यांचा पगार झाला की लगेच आणून देते. अगो बाई, मी गॅसवर दूध ठेवलंय. आले आले मी. तसंही बिशी मलाच लागणार, त्यामुळे काही टेन्शन नाही. हो का? हा, बिशी लागली ना की 2-3 मॅचिंग परकर घेऊन टाकणार आहे. वहिनी, दाखव जरा तुमचं लकी ब्लाऊज. दाखवते ना. ए प्रिया, काय ग, काय झालं? अगं, या मात्रेने परत गोळ घातलाय आज. आज वेळेत आले ना तेव्हाच डाऊट आला मला. ए थांब ना, हीच तर चांगली संधी आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आपलं काम काय? कपडे शिवून द्यायचं ना. हा, मग दे ना शिवून. कधी एकदा ड्रेस बघते असं झालंय मला. मिळणार ड्रेस तुला, थोडा वेळ लागेल. डिझायनर पीस आहे ना, इनफॅक्ट त्याच काम चालू आहे. हो ना मोहन म्हात्रे? हो 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 हो. काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही येऊ शकतो ना पुन्हा? आमच्या बुटीक मध्ये एकदा ड्रेस शिवला ना की काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नाही तसं नाही, पण काही फिटिंग वगैरे. ऑब्व्हियसली, कधीही ये बिंदास. मोहन म्हात्रे, फोन घ्या. हॅलो. हॅलो, तो ब्लाऊज कुठे ठेवलाय? त्या कपाटाच्या बाजूच्या खणात ठेवलाय टीप मारून. कपाटामध्ये? हा हा, कपाटाच्या बाजू. हा हा, ठीक आहे ठीक आहे. आणि हे बघ, टीप मारून. मम्मा, अजून किती वेळ लागणार आहे? अगं, डिझायनर ड्रेस आहे, थोडा वेळ तर लागणारच ना. पण तुला एक सांगू, हा ड्रेस तुला खूप छान दिसणार आहे. खरं? येस, गेली 10 वर्ष मी हे बुटीक चालवते. मला मला क्लायंटला बघितल्यानंतर लगेच कळतं की या क्लायंटला काय चांगलं दिसणार आहे आणि काय नाही. आणि मी स्वतः डिझाईन्स करते ना सगळी. हो ना मोहन म्हात्रे? आणि काय आहे, आजकाल सगळ्यांनाच फॅशनेबल राहायचंय, कोणालाही टिपिकल डिझाईन्स नकोय. त्यामुळे सगळे डिझाईन्स करायला वेळ हा लागतोच. आणि स्पेशल डिझाईन असल्याशिवाय तुमच्यासारखे क्लायंट थोडीच येणार आहेत, राईट? मॅडम, ड्रेस रेडी आहे. अरे वा, चला मग बघूया. डाव्या साईड. हा हा बघ, तुला म्हंटल होत ना लकी ब्लाऊज हाच आहे. वा 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 वहिनी, एकदम छान आहे ब्लाऊज. असणारच, माझा लकी ब्लाऊज आहे ना. बघू तरी काय खास आहे तुमच्या लकी ब्लाऊज मध्ये. हा बघ. हॅलो
छान आहे. एका हाताचा ब्लाउज, टीप मारायला दिला होता हा हातच काढून टाकला. मला काहीही करून मोहनला सांगायला हवं काय घोळ झाली ते. येऊ देस यांना, चांगलंच दाखवते. ताई मी आजारा जाऊन येते. कुठे चाललीस? हे बघ, आधीच मोहनने माझं डोकं फिरवलंय, आता तू फिरवू नकोस. जा भांडी घासून घे जा. वहिनी, मोहन दादाने तर तुमच्या नशिबावर कात्रीच फिरवली. आता भिशीला हाच ब्लाउज घालणार का एका हाताचा? नाही, लकी ब्लाउज तुमचा. एका हाताचा झाला म्हणून काय झालं? मोहन आज घरी येच, तू सोडणार नाही तुला. आज नाही तुला रडवलं ना तर नावाची शोभा नाही. साक्षी पाणी घे. नकोय मला पाणी. अगं अनन्या, हे कसलं डिझाईन आहे? अगं काहीतरी गडबड झाली. अगं एवढ्या महाग कपड्याची तुम्ही वाट लावली तरी मला साक्षी सांगत होती की मम्मा एखाद्या चांगल्या डिझायनर कडे शिवायला टाकूया म्हणून. फक्त तू म्हणालीस पण मी तुझ्याकडे टाकलं शिवाय. अगं काहीतरी गडबड आहे, मी बघते. गडबड झाली दिसत आहे मला. मोहन मात्रे, हे काय आहे? काय ह्याचं कटिंग तुम्हीच केलंय ना? हो. मग काय केलंय तुम्ही ह्याचं? मी काहीच नाही केलंय मॅडम. अहो तुम्ही कटिंग केलंय, मग तुम्हीच काय विचारताय काय केलं ह्याचं? ह्याचा दुसरा हात कुठे गेला? मॅडम हे कापड ओळखीचं वाटत. माया. हा मॅडम. मोहन म्हात्रेंकडनं जी पिशवी आली त्यातनच शिवलायस ना तू हा ड्रेस? हो मॅडम, मला म्हात्रेंनी जे तुकडे दिले मी तेच शिवले. ह्याचा दुसरा हात कुठे गेला? काय कल्पना नाही मॅडम, हा हात कापड ओळखीचं वाटतंय. पण ब्लाउज टीप मारून दे. टीप मारून देतो जरा काम संपलं की नाही. आत्ताच्या तर शोभाच्या लकी ब्लाउजची बाही मी कापली. बापरे, आता हे शोभाला कळलं तर. मम्मा मी आता पार्टीला काय घालू? आपण साक्षी डोंट वरी. अगं माझ्याकडे अजून बरीच डिझाईन आहेत. हा हे बघ अनन्या, तुमचे ड्रेस तुमच्या जवळच ठेवा. आता अगं आमचं केवढं नुकसान झालंय. मी भरून देते. अगं तुला कुठे मिळणार आहे ते कापड? हे बघ मी शोधीन, मला फक्त 2 दिवस दे. मी 2 दिवसात तुला सेम ड्रेस शिवून देते. हे बघ अनन्या, दिस इज युअर लास्ट चान्स. कळलं तुला? चल साक्षी. मॅडम क्षमा करा, माझ्या हातून चुकले. मोहन मात्रे, इनफ इज इनफ. मी तुम्हाला सांगितलंय तुमच्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कालही सांगितलं तुम्ही मॅडम. शट अप, यू आर फायर्ड. उद्यापासून माझ्या बुटीक मध्ये याची काही गरज नाहीये. मॅडम असं नका करू. मॅडम मला नोकरीची गरज आहे. मॅडम मॅडम ऐका माझं. मॅडम प्लीज असं करू नका. मॅडम प्लीज ऐका. मॅडम मॅडम प्लीज असं करू नका. त्याच्या पुढे तू तोंडही दाखवू नकोस मला. आणि माझ्या बुटीकच्या आसपास जरी दिसला तरी बघ. मॅडम ऐका ना, माझी चूक झाली, तुला नोकरी दिली. मॅडम ऐका प्लीज, मला आओ मॅडम. वहिनी तुम्ही काढा ना चिठ्ठी. अगं पण त्याचं लकी ब्लाउज कुठे? ए आता फार वेळ काढू नका. शोभा चिठ्ठी काढ.
शोभे कुणाचं नाव निघालं? अंजली. अगं बाई देवच पावला. देवा देवा देवा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अशीच कृपा ठेव माझ्यावर. अगं बाई बरं झालं दादानी ह्यांच्या ब्लाऊजचा हातच कापला, नाही तर मला भीती लागलीच नसती. अंजली मी आले पाणी पिऊन. मोनिया सोडणार नाही तुला. माझ्या लक्की ब्लाऊजचा हात कापलास ये घरी तुला दाखवतेच. वहिनी दादा नाही आले ते नाही मान्य आहे वहिनी, तुम्हाला राग येतोय. पण कसं आहे तुम्ही तुमचा लक्की ब्लाऊज घातला असता ना तर भीती तुम्हालाच लागली असती कदाचित. हो 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 बरोबर आहे बरोबर. भानो काय करतेस? मी ते गरम होत आहे ना म्हणून जरा वारा. हा तुझ्यासाठी आहे ना ते एसी लावून घेते घरामध्ये. काम किती पडलेत? आज चल. अगं आज चल. होय कुठे गेले? अजून हे कसे आले नाहीत? शोभाचा फोन काय सांगू हिला? फोन नको चलत का नाहीये?